हार्दिक स्वागत. मी विनंती करतो पाळ साहेबांना, रेव्हरंट अनुपळ यांना आजच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी करावी आणि काही सूचना असेल तर त्यांनी द्यावा. बरं, सर्वांना सलाम. आजच्या या महत्वाच्या दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या गौरवी नावाने आपण करीत आहोत आणि प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आपण मेळावा घेत आहोत आणि हा 65वा वार्षिक मेळावा प्रभुदेवा आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादित करो. जमलेल्या आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आपल्या मंडळीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे पाळक वर्ग व सर्व क्वायर लीडर्स, तरुण संघाचे अध्यक्ष, तरुण संघाचे संडे स्कूलचे शिक्षक आणि सर्व संडे स्कूलचे विद्यार्थी पाहून आम्हाला अतिशय आनंद वाटतो. ग्रुप प्रमाणे आपण कॉम्पिटिशन घेणार आहोत. या सर्व कार्याची सुरुवात आपण प्रार्थनापूर्वक करूया. या आपण आपले डोळे मिटू, आपलं लक्ष परमेश्वराकडे लावू. हे सर्व समर्थ दयाळू परमेश्वर पित्या, आजच्या या सुदिन दिवसाची सुरुवात आम्ही तुझ्या सुमधुर नावात करतो. तुझं वचन म्हणत की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. दयाळू दे बापा, आजचा दिवस हा तुझ्या धन्यवादाचा दिवस आहे, कारण की आजच्या या मेळाव्याच्या दिवसासाठी आम्ही कितीतरी दिवसांपासून प्रार्थना करत होतो आणि आमचं लक्ष प्रभू तुझ्याकडे लावत होतो आणि प्रभू दृश्य स्वरूपाने आजचा हा दिवस तू आमच्या नजरेस दिला. आमच्या मंडळीतली ही छोटी छोटी लेकर व जे आमची लेकर जे तरुण होत आहेत अशा अवस्थेमध्ये आहेत, अशा बालवयामध्येच दे बापा तू त्यांच्या मनाची पकड घ्यावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. व जे कार्यक्रम मंडळीच्या द्वारे राबवले जात आहे ते सगळे प्रभू तू आशीर्वादित कर. यासाठी आमचे अध्यक्ष महोदय पुष्कळ कष्ट करतात, मेहनत करतात, वेगवेगळ्या योजना आखतात. संपूर्ण चर्च कमिटीसाठी आम्ही आभार मानतो, कारण की प्रभू जे ओझ तू त्यांना दिलेलं आहे ते ओझ पार पाडत असताना आज समूह गीत गायन आज आम्ही करीत आहोत. हे समूह गीत गायन प्रभू तू आशीर्वादित कर, तुझी उपस्थिती अदृश्य स्वरूपाने या ठिकाणी तू ठेवावीस अशी विनंती आम्ही करतो. या समूह गीत गायनासाठी जी प्रिय लेकरं या ठिकाणी जमली त्या सगळ्यांचं येणं प्रभू तू आशीर्वादित केलं. जे प्रवासात आहे त्यांचं येणंही तू आशीर्वादित कर. प्रभू तू आम्हाला चांगले परीक्षक लाभू दिलेस म्हणून आम्ही आभार मानतो. उपासनी सर, दीक्षित सर, सोबतच नाईक सर, सोबतच जयकर सर आणि वळवी सर आणि जे सर्व परीक्षक म्हणून या ठिकाणी सेवा करीत आहेत अशा सगळ्यांसाठी प्रभू आमची तुझ्या चरणी प्रार्थना आहे. सगळ्यांची सेवा प्रभू तू आशीर्वादित कर आणि केवळ मूल्यमापन नव्हे तर या लेकरांना आम्ही प्रोत्साहन देत आहोत, परंतु ज्या ठिकाणी समूह आहे, गीत गायन आहे, स्पर्धा आहे, त्या ठिकाणी आमच्या लेकरांनी पुढे जावं, स्पर्धेत टिकावं व त्यांच्यामध्ये स्पर्धा करण्याची स्फूर्ती यावी म्हणून दे बापा होणारी स्पर्धा ही खऱ्या अर्थाने या लेकरांना प्रोत्साहन देणारी अशी असू दे. आजच्या या कार्याला प्रभू तुझ्या नावाने आम्ही सुरुवात करीत आहोत. ऊन वाऱ्यापासून प्रत्येक लेकराचं आणि येथे असलेल्या प्रत्येक सदस्याचं प्रभू तू संरक्षण करावं. यासोबतच या मेळाव्यासाठी जे भक्तगण आम्हाला लाभलेले आहेत पास्टर मनोज तेलोरे यांच्यासाठीही आभार मानतो. त्यांचं आमच्याकडे येणं प्रभू तू आशीर्वादित केलंस, त्यांच्या उपस्थितीने आशीर्वाद तू आम्हाला देणार आहेस हा विश्वास आहे. आजच्या सभेला पुन्हा एक बार प्रभू तुझ्या गोड नावाने आजच्या या स्पर्धेला आम्ही सुरुवात करतो. तू सहाय्य कर ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मी पुढील वेळ जयकर सरांच्या हाती देतो. थँक्यू पाहू साहेब. ओके, सर्व आनंदी आहेत ना लेकरांनो? अरे हॅपी, अरे ऐकू येऊ नाही राहिलं मला. चला ओके ओके. पुन्हा एक बार आदरणीय अध्यक्ष साहेब आणि सेक्रेटरी सर्व पाळक वर्ग आपण सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि स्वागत करतो. आपण स्पर्धेला सुरुवात करीत आहोत 6 ते 12 वयोगट, पहिला गट जो आहे आणि त्यानंतर लगेच दुसरा गट होणार आहे, तरी कृपया करून लक्ष द्या. वेळेवर आपला जो संघ आहे तो ज्यावेळेस नाव पुकारलं जाईल त्यावेळेस आपण उपस्थित ठेवावा. आपल्याला या स्पर्धेसाठी नेहमीप्रमाणे आपण सर्वजण त्यांना ओळखतात, आदरणीय दीक्षित सर आणि उपासनी सर आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो, सरांना विनंती करतो की सरांचं दीक्षित सर आणि उपासनी सरांचं स्वागत करो. आदरणीय राजेश सरांना विनंती करतो.
या सर आदरणीय दीक्षित सर आणि उपासनी सर नेहमी आम्हाला सहकार्य करतात जेव्हा पण आम्ही त्यांना कार्यासाठी बोलवतो ते नेहमी आपल्या सर्वजण आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. दोघं शिक्षक आहेत आणि आपल्या संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि संगीत विशारद आहेत आणि अनेक वर्षांपासून ते संगीत क्षेत्रामध्ये सेवा करीत आहेत असे चांगले परीक्षक आपल्याला लाभलेले आहेत. आपण या स्पर्धेला प्रभू येशूच्या नावात सुरुवात करणार आहोत पण तत्पूर्वी मी नाईक सरांना विनंती करतो की त्यांनी आपला जो क्रमांक असेल ते लॉट्स प्रमाणे आपण पाडणार आहोत तर प्रत्येक संघातून एक एक जण या इकडे पुढं कोणाला एकाला पाठवा प्रत्येक संघातून टीचर्स सगळेजण या एक एक कोणी पण एक एक जण पाठवा. थांब थांब प्रत्येक संघातून एक एक जण कोणी सहा ते बारा वयोगट सहा ते बारा हा मुलांना मुलांना पाठवा. मुलं नसतील उपस्थित शिक्षक असतील ते सुद्धा येऊ शकतात. अजून कोणी आहे? ठीक आहे बाकीचे मग आपण नंबर काढून चला एक एक मुंदलवण ओके दोंडाईचे आहेत सलीमपूर कोणी प्रतिनिधी येऊ शकतात आपण पुढे या ठीक आपापल्या हातात ठेवा घ्या चिठ्ठी नंदुरबार क्रमांक आहे सहा ईसाई नगर चार नंबर धानोरा शहादा सात नंबर तळोदा पाच नंबर मुंदलवड तीन सलीमपूर दोंडाईचा आठ धडगाव अच्छा पोहोचले नसले मग धडगावला आपण तीन नंबरला आपण पहिला देऊ मुंदलवड आहे ना प्रेझेंट सगळे सर तुमचं पहिलं सॉन्ग येईल धानोरा सेकंड धानोरा दोन नंबर तळोदा तीन लक्ष द्या तळोदा तीन चेंज करू आपण काही दोन संघ अनुपस्थित असल्यामुळे नंदुरबार चार शहादा पाच आणि दोंडाईच्या सहा परत एकदा सांगतो मी लक्ष द्या सिक्वेन्स मुंदलवड फर्स्ट धानोरा सेकंड तळोदा थर्ड तिसरा चौथा नंदुरबार पाचवा शहादा आणि सहावा दोंडाईच्या ठीक आहे या क्रमाने तुम्हाला या ठिकाणी आपलं गाणं सादर करायचं. सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देव तुम्हाला आशीर्वाद देव. चला
ओके आपण स्पर्धेला सुरुवात करीत आहोत आणि पहिला जो संघ आहे त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. एस एच चर्च मुंदलवड, आपण सर्वजण त्या संघाचा वाजव. आपल्याला उशीर होईल पुढं, ऑलरेडी एक तास आपण उशिरा जात आहोत, अजून सेशन आहेत मध्ये. दुसरा घेऊ का मग? दुसरा कोण आहे? ठीक आहे ठीक आहे. सेकंड कोणाला सांगितलं? धानोरा आहे. रेडी? चला धानोरा. ईसाई नगर. पुन्हा सांगतो, तुमची ऍडजस्टमेंट व्यवस्थित करा. गीत सादर करण्यापूर्वी, सुरुवात करण्यापूर्वी बर. सर्वांना पुन्हा एकदा सलाम. इकडे सेटिंग होते तोपर्यंत तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, तीन ग्रुप आहेत, 6 ते 12 आणि पुढे 18 आणि 18 पासून 70 पर्यंत. तीन ग्रुप आहेत, तिन्ही ग्रुप मध्ये जे फर्स्ट येतील, पहिला क्रमांक ज्यांचा येईल त्यांना आजच्या, उद्याच्या आणि परवाच्या रात्रीच्या मीटिंग मध्ये वर्गणी होईल, त्यावेळेला विनिंग सॉन्ग गायचं आहे अध्यक्षांच्या सूचनेप्रमाणे. तर तुम्ही ह्याच गेटअप मध्ये आलात तर अजून छान वाटेल, त्या स्टेजवर, मोठ्या स्टेजवर. तर तुमचा नंबर आला, सर्वांना सांगतोय, तर ते गाणं आपल्याला वर्गणीवर गायचंय, तर प्रत्येकाने तयार राहायचं असं म्हणा, आमचाच नंबर. ठीक आहे, सुरू करूया. महेश दादा सुरू. ओके, ऑल द बेस्ट. Oh, oh, oh.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या जरा कमी वाटत आहेत का? सुंदर ट्रॉफ्या आलेल्या आहेत आणि म्हणून टाळ्यांचा गडगडाट जोरात व्हायला पाहिजे. हा याच्या पुढे जोरदार अभिनंदन ईसाई नगर धानोरा. छान आपल्या बोली भाषेतलं हे सुंदर गीत आपण सादर केलं. या गीताच्या द्वारे नक्की प्रभूची स्तुती झाली आहे, कारण आपला उद्देश तोच आहे की आपण सर्वांनी ह्या माध्यमातून परमेश्वराचा गौरव करावा. परीक्षक आहेत, यानंतर मुंदलवड संडे स्कूल तयार राहतील. Yeah.
जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मंगलवाडसाठी. खूप सुंदर, खूप छान. आणि लहान लेकर अगदी चांगल्या रीतीने गीत सादर करीत आहेत. त्यानंतर तळोदा तळोद्याचा संघ येईल आणि आपलं गीत सादर करेल. त्यानंतर नंदुरबार तयार राहायचं आहे तळोण्यानंतर. सर्वांना विनंती, खूप गडबड करत आहात तुम्ही मुलं. मग काही होतं की तुमच्या आवाजामुळे इकडे परीक्षकांना आणि आम्हाला ऐकू येत नाही. आपण चर्च मध्ये आहोत, ठीक आहे. मुलींना शांत बसा आणि मुलं पण. गीत चालू असताना कृपा करून गडबड करू नका आणि गीताचा आस्वाद घ्या.
खूप छान. आपण चारा वाजू यांच्यासाठी. त्यानंतर पुढचा संघ नंदुरबार आहे, तयारी करा. एक जे कीबोर्ड वादक आहे त्यांना पुन्हा एक वेळा सूचना आहे. गीतांची स्पर्धा असल्यावर काय होतं की जे कॉम्बिनेशन आहे तुमचं गाण्याचं आणि कीबोर्डचा आवाज साऊंड कंट्रोल ठेवा, है ना, कंट्रोल एवढा ठेवा की ते शब्द गाण्याचे ऐकू आले पाहिजे. जे पण कीबोर्ड वादक आहे कृपया लक्ष द्या, कारण बऱ्याच वेळेस काय होतं की कीबोर्डचा आवाज खूप जास्त होऊन जातो म्युझिकचा, मग शब्द ऐकू येत नाही, फक्त काहीतरी गाणं चालू असतं, त्याच्यामुळे मग तुमच्या मार्कावर परिणाम होऊ शकतो. म्हणून जे पण कीबोर्ड वाजवणारे आहेत कृपया करून लक्ष द्या की जेव्हा तुम्ही कीबोर्ड वाजवता तेव्हा कंट्रोल साऊंड ठेवा कीबोर्डचा, जेणेकरून गाण्याचे शब्द ऐकू जातील.
सुंदर गीताबद्दल देवाची स्तुती असो. यानंतर शहादा चर्च यांनी तयार आहे. शहादा चर्च आणि शहादाचं झाल्यावर दोंडाईच्या संघाने तयार आहे. पुन्हा आपण सर्वांना विनंती लेकरांनो, जेव्हा गीत चालू असतं शांत राहा, कारण शब्द ऐकू येत नाही.
खूप छान गीत आणि हे लेकरण खरंच खूप सुंदर गीत सादर करत आहे पहिल्या ग्रुप पासून. यानंतर दोंडाईच्या आहेत, दोंडाईच्या संघाने लवकर यायचंय आपल्याला, लगेच दुसऱ्या ग्रुपचं पण कॉम्पिटिशन सुरू करायचे. एस एच आर दोंडाईच्या दडगाव सेलेमपूर आलेत का दोघी सर? तुम्ही सेकंड ग्रुप मध्ये गाऊ शकता, बाकी हे 6 ते 12 च वयोगट आहे. लवकर सुरू करा, आपल्याला पूर्ण जायचं.
चांगला प्रयत्न केला दोंडाच्या संघाने. सेलिमपूर आले का? सेलिमपूर 6 ते 12 वयोगट. हा बरं शांत राहा. आपण जे मागे उभे आहेत मुलांना या ना पुढं, भरपूर जागा आहे, नाही तर वरती आहे. हा बसून घ्या, चर्च आहे, चर्च मध्ये आपण आहोत. Thank you.
खूप छान गीत सादर केलं सेलिमपूर मंडळीने. यानंतर एक शेवटला संघ राहिला आहे दडगाव. आले आले ओके ओके. लवकर या दळगाव.
खूप छान दडगाव चर्च यांनी गीत सादर केलंय. पण आपल्याला पण एक सूचना आहे की सूचना म्हणण्यापेक्षा एक विनंती आहे. आपली जी स्पर्धा होती आपण यामध्ये ट्रॅक साऊंड ट्रॅक अलाउड करत नाही, एवढं लक्ष द्या. ठीक आहे, तुमच्याकडे वादक नसतील तर आपण मदत घेऊ शकता दुसऱ्यांची, परंतु या स्पर्धेला साऊंड ट्रॅक जो आपण वापरतो तो अलाउड नाही, रेडीमेड. ठीक आहे, आपण देवाची इच्छा झाली झाली तर आपण एक वर्ष आपण फक्त ट्रॅकवर गाणं, आपण ती स्पर्धा एक वेगळी ठेवू, परंतु ह्या स्पर्धेमध्ये ते ट्रॅक अलाउड नाही. परंतु सुंदर गीत त्यांनी सादर केलं, सुरात होतं, तालात होतं. खूप खूप धन्यवाद. यानंतर हा पहिला गट संपला आहे. दुसरा गट संपण्या अगोदर एक महत्वाचं सेशन आपण घेणार आहोत, जे या मेळाव्याचे प्रमुख वक्ते आहेत पास्टर मनोज तिलोरे. एक संधी आहे आपल्याला, ते आपल्यामध्ये उपस्थित राहून आपल्याला काउन्सिलिंग करणार आहेत. एक अर्धा पाऊण तासाचा हा कार्यक्रम आहे, ही सभा आहे. सर्वांना आपल्याला विनंती, कोणीच चर्च सोडून जाऊ नका. अति महत्वाचं, अगदी महत्वाचं हे सेशन आहे.
तुमच्यासाठी जे तरुण आहे ते लहान लेकर आहे, तुमच्यासाठी ते विशेष करून जे तरुण आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयोगी असं सेशन आहे। म्हणून कृपा करून तुम्ही बाहेर जाऊ नका, हे सेशन झाल्यावर आपण ब्रेक घेऊ थोडंसं, मग सेकंड ग्रुप आपण कंटिन्यू करणार आहोत जेवणाच्या अगोदर। आपण एवढं एक सेशन काउन्सिलिंगचं आहे, पास्टर मनोज लेरे आपल्यामध्ये उपस्थित राहून ते आपल्याशी संवाद साधणार आहे। मी विनंती करतो पाळक साहेबांना ह्या सेशन बद्दल ते आपले विचार प्रकट करतील आणि नंतर आपण नेक्स्ट सेशन मध्ये जाणार आहोत। अतिशय छान तुम्ही सगळ्यांनी प्रभूची स्तुती केली आणि ज्या वेळेला तुम्ही गात होता एक नवा उत्साह आम्हाला सगळ्यांना वाटत होता, कारण की जी गीतं आपण गायलीत आणि खरं म्हणजे आपल्या रिजनल लँग्वेज मध्ये इथल्या भाषेत पण आपल्याला ऐकायला मिळालं, त्यासाठी सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। अतिशय सुंदर गीतं आपण गायलीत व या गीत गायनाद्वारे प्रभूची स्तुती केली। आपण एक छोटासा कार्यक्रम यावेळेला घेणार आहोत, आपण आपल्या तारुण्याच्या दिवसात निर्माणकर्त्याला स्मरावं असं देवाचं पवित्र वचन म्हणतं आणि याच वचनाला अनुलक्षून आपल्या मेळाव्याचे जे नियोजित वक्ते आहेत पास्टर मनोज तेलोरे यांचं एक छोटस सेशन आपण घेणार आहोत आपल्या तरुणांसोबत। ते बोलणार आहेत, प्रभू तरुणांबद्दल काय बोलू इच्छितो हे परमेश्वराच्या वचनातून आपल्याला मार्गदर्शन ते करतील, तर आपण ते ऐकावत आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढील गोष्टी या कळवल्या जातील। जी गीतं आपण गायली त्यासाठी आमचा विश्वास आहे फार प्रॅक्टिस लागते, आपण सगळ्यांनी ती छान प्रॅक्टिस केली, सर्व काही अतिशय चांगल्या रीतीने आपण केलं, तर तुमचं अभिनंदन ज्यांनी पडद्याच्या मागे श्रम केलं कष्ट केलं, कारण एवढं सगळं गाणं शोधण्यापासूनची मेहनत असती, कोणतं गाणं गायचं आणि मग ते वेळेमध्ये बसवायचं, बरं वेळेत बसवत असताना वादक सुद्धा आपल्याला तेवढेच महत्वाचे आहेत की मग वादक आपापल्या कृपादानाप्रमाणे प्रभूचं गौरव करीत असतात। आणि हे सगळं आज या ठिकाणी संपन्न झालं, तुम्हा सगळ्यांनी मेहनत केली, प्रभुदेवा आशीर्वादित करो आणि ज्या छोट्या गटाने आता आपला कार्यक्रम सादर केला हे आपलं भविष्य आहे, भविष्यामध्ये ही लेकर आपल्या मंडळीचा आधारस्तंभ होणार आहे, तर प्रभुदेवा या लेकरांची सेवा आशीर्वादित करो। आपले जे नियोजित वक्ते आहे त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय। जे 6 ते 12 वयोगटाचे लेकर आहेत त्यांचे सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी तुम्ही मनोज पवार यांच्या हॉस्टेलकडे जाऊ शकता। जी छोटी लेकर आहेत उन्हामध्ये खेळू नका, हॉस्टेलकडे सावली आहे, सावलीमध्ये तुम्ही जाऊन बसा, 6 ते 12 गट आणि त्यांचे शिक्षक। बाळांनो गडबड करू नका, शांततेमध्ये अगदी फक्त लहान लेकर हा 6 ते 12, मोठ्यांनी जायचं नाही, 6 ते 12 फक्त वयोगट। बरं इकडे लक्ष द्या, थोडं शांत राहूया आपण, शांततेमध्ये अगदी, मोठ्यांनी जाऊ नका फक्त छोटे गट जातील, मोठ्यांनी जाऊ नका। बरं सगळ्यांना विनंती आहे, सकाळपासून तुम्ही बसलेले आहात, थोडंसं मोकळं होऊया, आपल्या जागेवर आपण उभं राहू। बरं एक्सरसाइज मी करायला लावतो, एक करून बघा, आपला डावा पाय पुढे करा सगळ्यांनी, असा
घड्याळाच्या दिशेने 10 वेळा फिरवा, लेफ्ट पाय घड्याळाच्या दिशेने फिरवा, टास नाही टेकवायचे. आता घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉक वाईज फिरवा. झालं 10 वेळा, आता उजवा पाय, आता राईट राईट लेफ्ट लेफ्ट, 10 वेळा क्लॉक वाईज, 10 वेळा अँटी क्लॉक वाईज. ओके, उभंच राहा, बसायचं नाही. इकडे विरळ जागा दिसते तर माझी विनंती इकडच्या ग्रुपला तुम्ही पुढे येऊन बसा. बरं, बसूया आपण सगळे. जे दारात उभे आहेत कृपा करून तुम्ही पुढे येऊन बसू शकता. आम्हाला अतिशय आनंद वाटतो धुळे ग्रुप आहे का, पुढे येऊन बसा, भरपूर जागा आहे, या पुढे या. पाळक साहेबांची विनंती आहे तुमच्या, एकदम आहे तुमचं, जागा आहे, या इकडे तुम्ही पण या, मध्ये मध्ये जागा सोडू नका. ओके, अच्छा, या सेकंड सेशन साठी उपस्थित आपले सन्माननीय वक्ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, पास्टर मनोज तेलोरे. मी आदरणीय लवणे दादांना विनंती करतो, त्यांनी आजच्या ह्या समारंभाला या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख वक्ते आहेत त्यांचं त्यांनी स्वागत करावं. मी विनंती करतो लवणे दादांना, ते पुढे त्यांचं स्वागत. आपण सर्वजण त्यांच्यासाठी आपण सर्वजण पाहुण्यांसाठी प्रमुख वक्ते आहेत. Thank you. Thank you. आपले सन्माननीय वक्ते आदरणीय पास्टर मनोज तेलोरे साहेब हे सोलापूरहून आपल्यामध्ये उपस्थित झाले. काल खूप मोठा प्रवास त्यांचा झाला, प्रभूने त्यांना शक्ती आणि कृपा पुरवली व आज सकाळी ते आपल्यामध्ये उपस्थित आहे. तरुण प्रिय मित्रांनो, तुमच्या संगती प्रभूची इच्छा काय आहे याबद्दल मार्गदर्शन आणि प्रभूचं वचन ते आज आपणाला देणार आहेत. मी सन्माननीय पास्टर मनोज तेलोरे साहेबांचं पुन्हा एक वार स्वागत करतो व पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी त्यांना आमंत्रित करतो. स्तुती करतो, प्रभूला धन्यवाद देतो. देवाची इच्छा आमच्या जीवना संबंधानं आणि प्रत्येक तरुण व्यक्ती संबंधानं आम्हाला जाणून घेणं फार गरजेचं आहे. बायबल सांगतं की तो तुझं तारुण्य गरुडासारखं नव करेल. जेव्हा तारुण्यासंबंधीचा विचार पवित्र शास्त्रामध्ये मांडला जातो तर पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलं, त्यानं गरुड बनणं गरजेचं आहे. उंच जागेवरती, उंच स्थानावरती त्याने राहावं. परंतु जसं देवाची इच्छा आहे की तरुणानं उंच जागेवरती राहावं आणि ते उंच स्थान या सैतानाला कधीच वाटत नाही. ती उंचावरची जागा, ते उंचावरचं स्थान तरुणांच्या हातामध्ये असावं. ज्यास आम्ही पवित्र शास्त्र उघडतो त्यास मला कळतं की आपल्या प्रतिरूपाचा देवाने आपल्या सदृश्य मानव तयार केला आणि जगातली सगळी सत्ता त्याच्या हातामध्ये देऊन टाकली. आणि एवढंच नव्हे तर त्या बागेमध्ये राहत असताना सो आदाम निर्माण केला, तो आदाम तरुण होता आणि तरुणपणामध्ये देव त्याच्या संगती बोलत होता, सगळे देव त्याला भेटायला येत होता. परंतु जेव्हा आम्ही तरुणपणाचा विचार करतो त्यास मला एक गोष्ट कळती, आम्हा प्रत्येकाला एक चांगली संगती किंवा ज्याला आम्ही असं म्हणू तरुणपणामध्ये
अशी एक व्यक्ती आवश्यक असते की जिच्या बरोबर आम्ही आमच्या अंतकरणातल्या गोष्टी शेअर करू शकतो. परंतु घडतं काय माहिती का, या तारुण्याला जर चुकीची दिशा मिळाली, ज्या उंच जागेवरती प्रभू आमची स्थापना करू इच्छितो सगळ्यात श्रेष्ठ जागेवरती, परंतु दिशा जर चुकली, मार्ग जर चुकला, तर अनेक प्रकारच्या आव्हानांना आणि प्रश्नांना आम्हाला तोंड द्यावं लागतं. आणि त्यानंतर मार्ग चुकल्यानंतर पुन्हा त्या मार्गावरती येणं ही गोष्ट सगळ्यात कठीण गोष्ट आहे, सगळ्यात कठीण गोष्ट. मग देवाची योजना आम्हाला समजणार कशी, काय प्लॅनिंग आहे आमच्या जीवना संबंधानं, आम्हाला जगात देवानं पाठवलं कशासाठी पाठवलं. जसं उपदेशकाच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो, हे तरुणा तुझ्या तारुण्यामध्ये तुझं अंतकरण तुला उल्हास देईल, तुला मनाईल त्याप्रमाणे तू वाग. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेव, तुझ्या प्रत्येक कृत्याचा हिशोब तुझ्यापासून घेतला जाणार आहे, जजमेंट आहे, न्याय आहे. परंतु तरुणपणामध्ये देवाविरुद्ध, घरातल्या लोकांविरुद्ध बंड करणारा स्वभाव हा सैतान आमच्यामध्ये घालत असतो, बंडखोर वृत्ती. जी आवाज्ञा आदामानं एदेन बागेमध्ये केली आणि आदामाला एदेन बागेतनं बाहेर घालून दिलं, याच कारण काय? त्याने देवाची आज्ञा मोडली. आणि आता तरुणांची सगळ्यात मोठी समस्या काय, त्यांना आज्ञेचं महत्व नसतं. आणि एदेन या शब्दाचा अर्थ आनंद आहे. आणि बायबल सांगतं, जेव्हा या आदामानं आज्ञा मोडली, त्यावेळेस त्याला बागेतनं बाहेर घालून टाकलं. तीच गोष्ट आहे. आज पण जेव्हा जेव्हा देवाची आज्ञा मोडण्याचं एक प्रकारचं आव्हान आम्ही देवासमोर निर्माण करतो, त्यावेळेस जीवनातला सगळ्यात मोठा आनंद आम्ही गमावतो. परंतु आज वचनाकडे आपण जात असताना देवाची इच्छा आमच्या जीवना संबंधानं काय, ते आम्ही पाहणारो स्तोत्र संहिता आणि त्याचा 18वा अध्याय आणि त्याचं 33 वचन. स्तोत्र संहिता त्याचा 18वा अध्याय. अजून एक माईक जर कोणाला तरी दिला वाचण्यासाठी, ज्याला मिळेल ज्याच्याकडे बायबल असेल, तर त्यांनी जर ते वाचलं तर त्याच्यासाठी खूप छान होईल. स्तोत्र संहिता त्याचा 18वा अध्याय आणि त्याचं 33 वचन. तो माझे पाय, तो माझे पाय हरिणींच्या पायासारखे करतो, हरिणीच्या पायासारखे करतो आणि उंच जागांवर, आणि उंच जागावर माझी स्थापना करतो, माझी स्थापना करतो. तो माझ्या हातांना, तो माझ्या हातांना युद्ध कला शिकवतो, युद्ध कला शिकवतो. म्हणून म्हणून माझे दंड, माझे दंड दंड पितळी धनुष्य वाकवतात. काय प्रभूचं प्लॅनिंग, काय प्रभूची योजना. आम्हाला सगळ्यांना माहिती की आम्ही अशा प्रकारचं व्यक्तित्व किंवा अशा प्रकारची आमची विचारसरणी असते. हा तरुणांमध्ये जर सगळ्यात मोठी क्रेज काय असेल तर जिम नाही का? त्यांना असं वाटतं जिम बॉडी बनवून असं काहीतरी कर्तृत्व करावं की जे कर्तृत्व पाहिल्यावरती लोक थक्क होऊन जातील. आणि शास्त्रात पण तेच लिहिलं, पितळी धनुष्य वाकवण्याची ताकद प्रभू तरुणांमध्ये देतो. परंतु ती ताकद देत असताना ती विध्वंस करण्यासाठी कधीच ताकद नाही. मग कशासाठी? हरणीच्या पायासारखं तुमचं पाय असावेत, म्हणजे जो वेग ती हरणी, जी तरुण हरणी आपल्या पायामध्ये वेग घेऊन धावण्याचं, शत्रूपासून बचाव करण्याचं काम करती आणि ती उंच जागेवरती जाते. आम्हाला जी देवानं विचारसरणी दिलेली आहे, जी बुद्धिमत्ता, जे ज्ञान देऊन जगामध्ये देवाने आम्हाला पाठवलेलं, आणि ज्याच्यासाठी आम्ही आमचं करिअर किंवा आमचं भविष्य घडवण्याचं काम आम्ही करत असताना मुठमुठ सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही कशा पद्धतीनं स्वतःच्या जीवनाची रचना करत आहोत. उंच जागेवरती तुम्ही असावं, मोठ्या जागेवरती. मोठ्या जागेवरती जाण्याची शिडी कोणती आहे? प्रत्येकाची स्वप्न मोठी आहे. शाळेमध्ये ज्या दिवशी ऍडमिशन घेतलं जातं, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं जातं, एक मोठं स्वप्न घेऊन तो व्यक्ती जात असतो. आणि जेव्हा त्याचं करिअर पूर्ण होतं आणि त्याचं स्वप्न निसटताना त्याला दिसतं, त्यास तो डिप्रेशन मध्ये जातो आणि निराशेमध्ये गेल्यावरती त्याला कळतं, माझ्या जीवनाचा उपयोग कोणालाच नाही, निरोपी माझं जीवन युसलेस आहे.
आणि जेव्हा निरोपयोगी जीवन ठरलं जातं ना, तेव्हा मनुष्य किंवा तरुण जो व्यक्ती आहे तो व्यक्ती व्यसनाच्या अधीन जातो किंवा चुकीच्या मार्गाला तो जातो आणि त्यातून त्याला कोणी बाहेर काढू शकत नाही. अजून एक गोष्ट मला सांग, जर तुमच्या जीवनाला योग्य आकार मिळाला नाही, ना तुम्ही देवाला उपयोगाचे, ना तुम्ही समाजाला उपयोगाचे, ना तुमच्या परिवाराला तुम्ही उपयोगाचे. आणि बायबल तर आम्हाला सांगतं की देवाची इच्छा आहे तुम्ही उंच जागेवरती असावा, उंच जागेवरती, उंच स्थानावरती तुम्ही असावा. त्याला कधीच वाटत नाही साधारण लोक तुम्ही या पृथ्वी तलावरती असावा. जन्माला घालण्याचा देवाचा उद्देश काय, का तुम्हाला जगामध्ये पाठवलं? बायबल सांगतं योसेफाला 12 भावांमधनं वेगळं देवानं केलं. 12 भावंडांमध्ये तो एक भाऊ होता, परंतु देवानं त्याला स्वप्न देताना सांगितलं की लक्षात ठेव, तुझी पेंडी उभी राहील तेव्हा बाकीच्या पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील. पेंडी उभी राहिल्याशिवाय बाकीच्या पेंड्या कशा काय नमन करणार आहे? लक्षात घ्या, जगामध्ये जेव्हा तुम्ही उभे राहताना त्यास लोक तुम्हाला नमन करतील. तुम्ही उभेच नाही राहिला तर तुम्हाला नमन कोण करणार? प्रश्न तोच आहे. तुम्ही सॅल्यूट करायला जन्माला आला का जगामध्ये प्रभू तुम्हाला चालवत असताना, उंच जागे घेऊन जात असताना अपेक्षा तुमची काय? लोकांनी तुम्हाला सलाम करावा? काय प्रकारचा विचार तुम्ही करत आहात? कशा पद्धतीने आपल्या जीवनाचा विचार करतात की तुम्हाला वर जायचं आहे का तुम्हाला खाली जायचं आहे, आणि वर जाण्याचा मार्ग कोणता? कशा पद्धतीने तुम्ही वर जाणार आहात? एक गोष्ट ध्यानात ठेवा, शिक्षण घेऊन एखादा बिझनेस करून जर तुम्ही म्हटलं मी वर जाल तर ते पण तुम्हाला पॉसिबल नाही. का? कारण बायबल सांगतं, यहोशुवाला परमेश्वर म्हणतो ज्या भूमीवर तू भाई ती भूमी मी तुला देऊन टाकली. म्हणजे देव जर तुमची मदत करत नाही तर जगामध्ये तुमची मदत करणारं कोणीच नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या जीवनाची रचना करायची, आपलं करिअर, आपलं जीवन घडवताना देव ही संकल्पना तुमच्या समोर स्पष्ट असली पाहिजे. देवाशिवाय नाही घडू शकत. तुम्ही किती पण विचार करा आणि किती हातपाय आपटण्याचा प्रयत्न करा, किती जगामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा, पण देवाशिवाय तुम्हाला जगामध्ये पुढे नेणारा कोणीच व्यक्ती नाही. कारण शास्त्रात तो देव त्याच्या लोकांची स्थापना उंच जागेवरती करतो. देवानं तुम्हाला उंच जागेसाठी बोलवलेलं आहे. ध्यानात घ्या, जेवढे पृथ्वी तलावरती देवाला मानणारे तरुण होते, ज्या तरुण लोकांनी आपलं जीवन सुरक्षित ठेवलं, असे तरुण नेहमी उंच जागी गेलेले पाहिलेले. योसेफाला त्याच्या भावांनी विकलं, खड्ड्यामध्ये टाकलं, परंतु योसेफाचं दृष्टांत, त्याचं स्वप्न, त्याची भावंड कधीच तोडू शकले नाही, कधीच नाही तोडू शकले. जेव्हा स्वप्न असतात, जेव्हा दृष्टांत असतो, जेव्हा विजन असतो, तेव्हा तुमच्या स्वप्नाला तोडणाऱ्या असंख्य गोष्टी पृथ्वी तलावरती असतात. एवढं सोपं नसतं. आणि प्रभूनं तुम्हाला जगामध्ये पाठवलं तर त्याचा कधीच उद्देश नाही की तुम्ही सामान्य चीप जीवन जगावं. चीप एकदम स्वस्त, कोणीतरी तुम्हाला हरकाम्यासारखं काम सांगावं, याच्यासाठी तर प्रभूनं तुम्हाला 100% नाही पृथ्वी तलावरती पाठवलं. तुमच्या हेतू देवानं प्लॅनिंग करून जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला पाठवलं आणि ती योजना जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये घर करून बसती ना, त्यास तुम्हाला कळतं देवाला शरण गेल्याशिवाय माझी प्रगती या जगामध्ये कधीच होऊ शकणार नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, आता तुम्हाला आणि मला प्रत्येकाला वर जायचं आहे. मला माहिती की इथं बसलेल्या एकाला जरी विचारलं ना, त्या लहान मुलाला शाळेमध्ये पाठवताना ना, ते शिक्षक प्रश्न करतात, बाळा तू काय म्हणून शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं? काहीच माहित नसतं, अजून एकाही परीक्षेची तयारी केली नसते, आता कुठंतरी एबीसीडी बोलायला शिकलेले असते ते छोटस पोरग, छोटीशी पोरगी, आणि त्याला त्यास त्याची इंटरव्ह्यू घेताना ते शिक्षक लोक एक प्रश्न विचारतात, तुला काय मोठेपणी काय बनायचं? मग त्यांचं स्वप्न असतं, कोण म्हणतं मला कलेक्टर बनायचं, कोण म्हणतं पोलीस बनायचं, कोण म्हणतं इन्स्पेक्टर बनायचं, कोण म्हणतं आणि मला कारखान्यात घालायचं. मग त्यांची स्वप्न घेऊन ते आले. मग एवढी सगळी स्वप्न शाळेमध्ये सांगितल्यावरती त्याच्यातले बरेच लेकरं मोठे झाल्यावर कोण व्यसनामध्ये अडकलेले, कोण बेकार आहे, त्यांच्या हातामध्ये यश आलं नाही, मग त्या स्वप्नांचं झालं काय? जे शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेताना त्यांच्याकडचे स्वप्न होतं, पण आता ते स्वप्न त्यांच्याकडे नाही, असं का घडलं जातं? आणि देवानं तर तुम्हाला उंच जागेवरती स्थापना करण्याचं ठरवलेलं आहे, मग घडतं काय? असं कसं उंच जागी पोहोचणार आहे? ऐका, बायबलमधनं मी सांगतो. आणि हे जे पुस्तक आहे ना, हे जगातलं यशाचं पुस्तक आहे. सिक्रेटचं रस नाही याच्यामध्ये,
हे हमखास तुम्हाला यश देणार आहे. बाकीची जगातली तुम्ही किती पण पुस्तकं वाचा, तुम्ही सक्सेसफुल कधीच होणार. यशस्वी जीवन जर जगायचं आणि 100% खात्रीशीर जर तुम्हाला उंच जागी पोहोचायचं, तुमचं करिअर, तुमचं जीवन घडवायचं, तर पवित्र शास्त्राचा आधार घेतल्याशिवाय कोणी सुद्धा जगामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. एक वचन वाचा, पहिले शमूएल त्याचा 17 अध्याय आणि 46 पासून 48 पर्यंतची वचन. पहिले शमूएल आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन. व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल. आणि या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही. कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. तो तुम्हाला आमच्या हाती देईल. बस या उंच जागी जिथं देवानं योजना करून तुम्हाला वर नेण्याचं ठरवलं. वर पोचणार कसं? लाख मी बायबल मधलं तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही पण ऐकलं. तुम्ही घरी जाऊन विचार केला की मी आता सामान्य जीवन जगणार नाही. मी मोठा ऑफिसर होईल, मी मोठा प्रीचर होईल, मी मोठा व्यक्ती कोणीतरी होईल. पण पोचणार कसं तिथं? प्रार्थना केल्यानं पोचणार आहे. चला मी तुमच्यासाठी प्रार्थना केली मग तुम्ही आता मोठं बनणार आहात. लक्षात घ्या, प्रीचर येतील जातील, तुम्ही त्यांच्या त्यांच्याकडनं प्रार्थना करून घ्याल. पण तुम्ही नुसतं प्रार्थनेनं कधी वर नाही जाऊ शकत. प्रार्थना एक जीवनातला भाग आहे. परंतु देव ज्या गोष्टी आम्हाला समजावून सांगतो, तसं दाविदाच्या बाबतीमध्ये गल्ल्याताला त्यानं पाहिलं आणि गल्ल्याताला पाहिल्यावर दाविदाची भावंड पण तरुण होती, पण ते घाबरले, लपून बसले. आणि लपून बसल्या कारणानं काय झालं? या भावंडानं आतापर्यंत अनेक युद्ध जिंकले, अनेक शत्रूला त्यांनी मारलं. पण जेव्हा खरा शत्रू त्यांच्या समोर आला, या खऱ्या शत्रूला पाहून ते लपून बसले. मग आता विचार करा, दाविदानं तर एक पण युद्ध जिंकलं नव्हतं, अजूनपर्यंत कधी तलवार पण चालवली नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये दाविद म्हणतो गल्ल्याताला, मी तुझा वध करणार आहे आणि आज इस्रायलामध्ये देव आहे. ऐका वाक्य तरुणांनो, तुमच्यामध्ये एक भावना प्रज्वलित होणं गरजेचं आहे. आणि ती भावना काय माहिती का? आमच्यामध्ये देव आहे. तुमच्या जग आहे, तुमच्यामध्ये तुमचे मित्र आहेत, तुमच्यामध्ये तुमचं स्वप्न आहे. परंतु देवाची आणि तुमची ओळख नसल्या कारणानं, जसं आम्ही पाहतो, जशी शौलाला पण देवाची ओळख होती. ज्या दिवशी शौलाला राजा बनवलं ना, त्या दिवशी शौलावरती देवाचा आत्मा आला आणि शौल संदेश त्यांची भाषा बोलू लागला. तो संदेश त्यांची भाषा भविष्यवाण्या करू लागला शौल. म्हणजे देवाची ओळख त्याला होती. मग आता देवाची ओळख गल्ल्याताला पाहिल्यावर देवाची ओळख कुठे गेली त्याची? कसं काय तो डिप्रेशन मध्ये गेला गल्ल्याताला पाहिल्यावरती? जेव्हा तरुणांमध्ये लढण्याची क्षमता संपती, नीट ऐका, या जगामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी लढावं लागणार. कोणती गोष्ट तुम्हाला सहज नाही मिळणार. प्रत्येक गोष्टीसाठी युद्ध करावं लागणार. आणि युद्ध करताना भावना काय पाहिजे माणसामध्ये? हा विजय मी मिळवणारच आहे, ही गोष्ट मी आत्मसात करणारच आहे, हे ध्येय मी गाठणारच आहे, मला अडवणार कोणी नाही. आणि कोण दाखवणार तुम्हाला युद्ध जिंकून? असंच तुम्ही युद्ध जिंकणार आहात का? आत्ता वचन मी वाचलं, तो म्हणतो युद्ध तुमचं नाही, युद्ध परमेश्वराचं. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला देवानं जगामध्ये पाठवलं, त्यास तुमच्या हातामध्ये तलवार दिली, पण तो तलवारीने तुम्हाला विजय मिळणार. म्हणजे काय हो? तुम्हाला बुद्धिमत्ता देवानं, बुद्धिमत्ता ही तुमची तलवार आहे. काही ना देवानं ज्ञान दिलंय. तुमचे मेरिट, तुमचे पर्सेंटेज या जगात तुम्हाला यशस्वी बनवणार नाही. बरं का? मी स्वतः पाहिलेली आहे. डॉक्टर झालेली, MBBS ला ऍडमिशन घेतलेली मुलं नंतर ड्रग्सचं सेवन करायला लागलेली. पुढे काय झालं त्यांचं? नाही पुढे शिकू शकले ते.
शेवटी आई वडिलांनी प्रार्थना करावी लागते. या मुलासाठी प्रार्थना करा. मुलगा करिअर करून सुद्धा नाशाकडे गेलेला आहे आणि तो व्यसन करत आहे. कारण काय? बुद्धिमत्ता होती ना, तलवार होती ना. अहो तलवारीने विजय मिळतो तुम्हाला कोणी सांगितलं? तलवारीने विजय मिळवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही युद्ध जिंकणार नाही, पण देवाच्या हाती युद्ध द्याल तर 100% तुम्ही जिंकणार आहात. ती भावना तुमच्यामध्ये असू द्या. देव तुमच्यामध्ये आहे. आज पुष्कळ करून निराशेमध्ये जाण्याचं कारण काय माहिती का? त्यांना देवच कळालेला नाही, त्यांना आपली बुद्धी कळाली, त्यांना आपलं आपल्या विचारांवरती ते जास्त डिपेंड आहे. माझ्याकडे काय नाही याचा विचार करत आहे. पण तुम्हाला माहिती का, ज्या गोष्टी जगामध्ये आहेत ते जगातल्या लोकांसाठी आहे, पण देवानं आम्हाला विशेष देणगी काय दिली माहिती का? तर आमच्यामध्ये देव त्याच्या पुत्राला पाठवून एक उत्तम प्रकारचं जीवन त्यानं आम्हाला दिलं. म्हणून आम्ही पाहतो असं लिहिलं. योसेफ बंदीशाळेमध्ये असताना ज्यावेळेस फारोन त्या बंदीशाळेमध्ये त्याला टाकलं, शास्त्रात असं लिहिलं, परमेश्वर त्याच्या बरोबर होता म्हणून ज्या ज्या कामामध्ये तो हात घाली त्या त्या कामामध्ये त्याला यश मिळत गेलं. देव तुमच्या बरोबर असल्याशिवाय यश कसं मिळणार तुम्हाला? सक्सेस मिळणार कसं तुम्हाला? मग काय केलं पाहिजे? मी नेहमी रोज असं म्हटलं पाहिजे, मी वध करेल. कुणाचा वध करेल? जो गल्ल्यांसारखा प्रश्न असेल त्या प्रश्नाचं वध करण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक समस्या आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक प्रश्न आहे, एक आव्हान तुमच्या समोर आहे. जसं गल्ल्यात आव्हान आहे तसं तुमच्या समोर रोज कुठलं ना कुठलं तरी आव्हान असणार. मग या आव्हानाला तुम्ही पेलवणार कसं? कसं वाटणार आहे तुम्हाला? कसा विजय संपादन करणार आहात? एकच गोष्ट, मी जिंकणार आहे. आणि लक्षात ठेवा, जिंकण्याची भावनाच तुम्हाला जिंकवती. ज्या व्यक्तीला हरण्याची भावना, माघार घेण्याची भावना असती ना, तो व्यक्ती जगात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. जिंकण्याची भावनाच सक्सेसफुल व्हायचं ना, मी जिंकणार हेच वाक्य तुमच्या मुखात बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही पाहिला माघार घेतली. आता दावीद जो आहे असं शास्त्रात लिहिलं, शौल इस्रायल लोकांमधला सगळ्यात उंच व्यक्ती होता. आणि गल्ल्यात त्यानं दाविदाकडे पाहिलं तर दाविदा संबंधानं म्हटलं, तो म्हणतो अरे तू एकदम सुकुमार आहे, छोटासा मुलगा आहे. मग शौल घाबरून लपून बसला आणि शौलानं आतापर्यंत एवढी युद्ध जिंकली, पण गल्ल्यात त्याला पाहून त्यांनी माघार घेतली ना. अहो तो ऑलरेडी हरला होता विचारांमध्ये, पण दाविद विचारांमध्ये नाही हरला. दाविद या गल्ल्यात त्याला प्रश्न करतो, अरे मी काय कुत्रा का हातामध्ये काठी घेऊन तुम्हाला मारण्यासाठी आला? तुला काय वाटतं या काठीने तुम्हाला मारणार आहेस का? तो म्हटला, काठीनं किंवा असणाऱ्या बटव्यातल्या दगडानं मी तुला मारणार नाही, मी परमेश्वराच्या नावानं तुझ्यावरती चाल करून जातो. हे एक शब्द तो बोलला, एवढा मोठा गल्ल्यात जमिनीवरती पडला. लक्षात ठेवा, युद्धाचं अंतकरण असू द्या, मी जिंकणार आहे, मी पुढे जाणार आहे, मी यशस्वी होणार आहे. हीच भावना तुम्हाला सक्सेसफुल करणार आहे. अन्यथा तुम्ही किती पण आणि ज्ञान मिळवा आणि जगातल्या किती मोठ्या गोष्टी मिळवा, परंतु तुमच्यातली युद्धाची भावना, लढण्याची ताकद जर त्या ठिकाणामध्ये संपलं तर तुम्ही जीवनामध्ये कधीच सक्सेसफुल होऊ शकणार नाही. तुम्हाला आव्हान पेलवण्याची ताकद असली पाहिजे. गल्ल्या त्याला असं मला ते 17:4 वचन वाचा बरं. गल्ल्याच पहिले शमूएल आणि त्याचा 17:4 वचन. तेव्हा गत इथला गल्ल्यात नामक, हा गत इथला गल्ल्यात नामक एक महावीर पलिष्ठ्यांच्या छावणीतून बाहेर आला. त्याची उंची 6 हात 1 वीत होती. 6 हात 1 वीत होती. त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता. त्याने खवल्यासारख्या पट्ट्याचे कवच अंगात घातले होते. त्या कवचाचे वजन, हा कवचाचं वजन 5000 पितळी शेकेल होते. त्याने पायात पितळी मोजे चढवले होते. व त्याच्या खांद्यांच्या दरम्यान एक पितळी बरची होती. त्याच्या भाल्याचा दांडा साळ्याच्या तुरीसारखा होता. त्याच्या भाल्याचे पाते 600 लोखंडी शेकेल होते. इकडं जर तुम्ही गल्ल्याताचं वर्णन पाहिलं तर असं म्हटलं, 85 किलो वजनाचा त्याच्या अंगावरचा ड्रेस होता. किती किलो वजनाचा? किती? 80. भाला त्याचा 15 किलोचा भाला होता. 85 किलो वजनाचं चिलखत, 15 किलो वजनाचा भाला आणि 6 फुटाचा हा दावीद आणि 11 फुटाचा गल्ल्यात, काय तुलना होईल या दोघांची?
का तुम्हाला मी सांगत आहे माहिती का, जगामध्ये तुमच्या समोर अशाच प्रकारची आव्हान असणार आहे. तुम्ही ज्यावेळेस जगामध्ये जाल ना, तुमच्या समोर मोठ्या स्पर्धा असणार आहे. मग या स्पर्धेवरती मात कसं तुम्ही करणार आहात? समोरच्या व्यक्तीला पाहिल्यावर तुम्ही घाबरून जाणार आहात आणि तुम्हाला असं वाटतं की या स्पर्धात्मक जगामध्ये मी कसं टिकणार आहे. पण देवानं तर सांगितलं तुम्हाला, मला तुला उंच जागेवरती स्थापना करायची. आता दाविदाला देवान उंच जागेवरती नेणार आहे. आता उंच जागेवरती जाण्याच्या अगोदर वाटेमध्ये गल्ल्यात येणार ना, लढावं लागणार ना गल्ल्यात तशी. परंतु ज्या व्यक्तीला लढायचंच नाही तो उंच जागी जाणार कसा? जर तुमच्यामध्ये लढण्याची भावनाच नाही. बायबल सांगतं या दाविदाची भावंड आणि शौल सुद्धा घरामध्ये लपून बसला. अहो, लपणाऱ्या व्यक्तीला जगामध्ये पुढे जाण्याचा चान्सच नाहीये जो आव्हान स्वीकारतो. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, लढाई हरण्यासाठी नसती, लढाई नेहमी जिंकण्यासाठी असते. प्रियानो, जर जिंकण्याची भावना तुमच्यामध्ये असते तर तुम्ही लढणार आहात. आणि ज्याला जिंकण्याची भावनाच नाही तो लढणार कसा? कसं तुम्ही आणि स्पर्धेला तोंड देणार आहे? कसं पुढे तुम्ही जाणार आहे? जेव्हा जेव्हा स्पर्धा येतील तेव्हा तेव्हा तुमच्यामध्ये दोन भावना असल्या पाहिजे. एक भावना कोणती माहिती का? मला लढायचंय आणि जिंकायचंय. आणि दुसरी भावना कोणती माहिती का? माझ्या बरोबर देव आहे, ही तुमची दुसरी भावना असली पाहिजे. तुमच्यावर देव नाही तर तुम्हाला कोणीच विजय देणार नाही. ना तुमचे घरचे लोक, ना तुमचे पालक, ना तुमच्या आणि कुठलं चांगलं कॉलेज पण तुम्हाला सक्सेसफुल बनवणार नाही. का? तर तुमच्यामध्ये ती भावना नाहीये. आणि ज्या व्यक्तीला लढायचंय पुढे जायचं ना, मग असं म्हणतात, ज्यांनी भारताची घटना लिहिली ना ते बाबासाहेब, एवढी मोठी व्यक्ती की ज्या व्यक्तीचं आज जर तुम्ही बघितलं सगळ्या देशामध्ये, तर घटना वाचली पाहिजे, घटना वाचली पाहिजे त्याच्यासाठी सगळीकडं एवढं मोठ्या प्रमाणात. पण हे बाबासाहेब शिकले कुठं? त्यांच्याकडे तर एवढी सगळी सुविधा नव्हती. मग ते शिकले कुठं? कसं शिकले? काय शिक्षण त्याने घेतलेलं आहे? कुठल्या प्रकारची परिस्थिती नव्हती? प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकले. आणि तो व्यक्ती भारताची घटना लिहितो की ज्या व्यक्तीला आणि कुठल्याही प्रकारचं चांगलं वातावरण नव्हतं, पण सामान्य माणूस एवढा मोठा व्यक्ती बनतो. अहो, तुम्हाला माहिती का, ज्या अंबानीनं, ज्या अंबानीचं तुम्ही आज एवढं मोठं विश्व, रिलायन्स म्हणून एवढं मोठं विश्व निर्माण केलं, हा व्यक्ती होता तरी कोण? वाचलं का कधी त्याचं जीवनचरित्र तुम्ही? जसं बायबल आमचं सांगतं, हे बायबल या जगातल्या लोकांनी आत्मसात केलं आणि ते पुढे गेले. मग आम्ही का पुढे जाऊ शकत नाही? आम्हाला त्यातलं काहीच नॉलेज नाही. आम्ही फक्त स्वप्न पाहतो. पण स्वप्न पाहताना ज्या पद्धती देव सांगत आहे त्या पद्धती आम्ही फॉलो करत नाहीये. पेट्रोल पंपावरती 1500 रुपयांनी काम करणारा धीरूभाई अंबानी, आज तो व्यक्ती ज्या पेट्रोल पंपावरती काम करत होता, असंख्य पेट्रोल पंप त्याच्या मालकीची आहेत. कसं पुढे आला असेल व्यक्ती हा? काय स्वप्न त्यानं पाहिलं असेल? हा दावीद मेंढर चारणारा होता, इस्रायलचा राजा झाला. आणि एवढंच नव्हे, येशू ख्रिस्ताला जन्म घेण्यासाठी देवानं सुद्धा दाविदाचं कुळ निवडलं. का निवडलं दाविदाचं कुळ? काय होतं दाविदामध्ये स्पेशालिटी? एकच त्याच्या तोंडातलं वाक्य प्रभूला आवडलं, तो एक योद्धा होता. त्यानं गल्ल्याताला पाहून माघार नाही घेतली. तो म्हटला, मी युद्ध करण आणि जिंकेल. युद्ध करा, जिंकण्यासाठी लढा. जर लढला नाही आणि लढण्याची भावना तुमच्यातनं निघून गेली तर तुम्ही कधीच युद्ध जिंकणार नाही. जिंका, लढा. आणि लढताना तुमच्या समोर देवाला ठेवून तुम्ही लढा. देव माझ्या बरोबर आहे, प्रभू माझ्या संगती आहे, येशू माझ्या बरोबर आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, देव जेव्हा तुमच्या सोबत असतो, येशू जेव्हा तुमच्या सोबत असतो, पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलं, शद्रक मेशक अबेदनगो या तिघांना भट्टीमध्ये टाकलं. पण असं लिहिलं, टाकताना तिघ टाकले पण जेव्हा राजानं आतमध्ये डोकावलं तर तो म्हणतो, मी तीन टाकले पण आतमध्ये चार आहे. आणि या चौथ्याचं मुख देवाच्या पुत्रासारखं आहे. आणि शास्त्र सांगतं, जेव्हा या तिघांना बाहेर काढलं, राजा म्हणतो, आता यांचाच देव तो खरा. आणि ते भाग्यात चढले, वरच्या पदावरती ते चढले. का? कारण त्यांच्या बरोबर येशू होता, त्यांच्या बरोबर देव होता. जर तुमच्याकडं देव नसेल आणि स्वप्न असेल, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मोठं स्वप्न तुमच्याकडे आहे, फार मोठ्या योजना तुमच्याकडे आहे, पण देवच नाही ना, येशूच तुमच्याकडे नाहीये. आणि ज्यांच्याकडे येशू नाही ते जगात सगळ्यात गरीब आहे. कारण मदत करणारं कोण आहे? भट्टीत पडल्यावर कोण तुम्हाला सोडवणार आहे? जेव्हा तुमच्याकडे येशू असतो, जेव्हा तुमच्याकडे देव असतो आणि तुम्ही भट्टीमध्ये पडता, त्याच भट्टीतनं तुमचा येशू तुम्हाला बाहेर काढणार आहे. तुम्हाला बाहेर कसं कोण काढणार आहे?
मग बाहेर पडण्यासाठी, बाहेर येण्यासाठी जो मार्गदर्शक, तो मार्गदर्शक तुम्हाला असणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट वाचूया, दुसरे शमुएल त्याचा पहिला अध्याय 14 आणि 15 वचन. दुसरे शमुएल आणि त्याचा पहिला अध्याय 14 आणि 15 वचन. दावीद त्याला म्हणाला, परमेश्वराच्या अभिषेकाचा वध करायला, हात चावण्याची, तुला भीती कशी नाही वाटली? दुसरे शमुएल पहिला अध्याय 14 आणि 15 वचन. हा बस. दावीद त्याला म्हणाला, परमेश्वराच्या अभिषेकाचा, वध करायला, हात चालवण्याची, तुला भीती कशी नाही वाटली, दाविदाने, एका तरुणाला बोलावून सांगितले, जवळ जाऊन, त्याच्यावर हल्ला कर, त्याने त्याच्यावर, असा वार केला, की तो मेलाच. अजून एक गोष्ट या ठिकाणामध्ये, उंच जागेवरचा अभिषेक पण आम्हाला समजून घेतला पाहिजे. इथं आम्ही वाचलं स्तोत्रामध्ये 18 स्तोत्र आणि 33 वचनामध्ये म्हटलं की तो उंच जागावर माझी स्थापना करतो. प्रत्येकाला देवानं एका उंची उंचावरची जागा दिलेली आहे प्रत्येकाला. मला माझी जागा माहिती आहे, जसं मी पास्टर आहे, एक प्रीचर आहे, माझी जागा माहितीये. आणि या जागेवरती प्रभूने मला स्थापलं. आणि तुम्ही पण ऐकायला का आला? बरं, तुम्ही सुद्धा, मी राहायला सोलापूरला, तुम्ही इकडे नंदुरबारला, इकडे मला बोलवण्याचं कारण काय? तुमच्याकडे नव्हते का? काहीतरी वेगळं आहे, आणि जे प्रभूनं मला दिलेलं आहे, म्हणजे जगामध्ये प्रत्येकाला प्रभूनं काहीतरी वेगळं दिलेलं आहे. आणि ते देण्याचं कारण तो त्याचा अभिषेक आहे. अभिषेक तुम्हाला वेगळं करतो. आता ऐका बरं का, जेव्हा उंच जागेवरती देव एखाद्या व्यक्तीची स्थापना करतो ना, त्या व्यक्तीला, जसं शौलाला जीव जात नव्हता, तर त्यानं काय केलं? एका सैनिकाला सांगितलं, तू ये आणि मला मारून टाक, पलिष्ठाच्या हाती मला नाही सापडायचं. आणि मग तो गेला आणि त्यानं त्या शौलाला मारलं. आता दावीद आणि शौल दोघं एकमेकाचे शत्रू आहेत. त्या माणसाला माहिती होतं की शौलानं दाविदाला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला. तर त्याला असं वाटलं की आता मी जर जाऊन दाविदाला सांगितलं की शौलाचा वध मी केला, तर दावीद खुश होणार आहे. का? तर शौल त्याच्या शत्रूला मी मारून टाकलेलं आहे. आणि त्यांनी जाऊन तशी बातमी सांगितली. आणि ती बातमी सांगितल्यावर काय झालं माहिती का? इकडं दाविदासमोर तो व्यक्ती आल्यावर त्यांनी सांगितलं की मी शौलाला मारलं. त्यानं त्या तरुणाला बोलवलं, दुसऱ्या तरुणाला, म्हटलं इकडे याला मारून टाक. का मारून टाक? या शौलाला राजाचा अभिषेक होता. आणि अभिषिक्ताच्या विरोधामध्ये हात चालवायला तुझं मन कसं कचरलं नाही? कशी तुला भीती वाटली नाही? काय मी तुम्हाला हे सांगतो, जेव्हा प्रभू तुम्हाला उंच जागेवरती ठेवतो, ऐका, जी उंच जागा प्रभू तुम्हाला देत आहे, ज्या जागेवरती तुम्हाला देव ठेवत आहे, ही जागा प्रभूने तुम्हाला दिली. आणि त्या जागेचं महत्व शास्त्रामध्ये अधोरेखित करून ठेवलेलं आहे. उंच जागेवरती तुमची स्थापना केलेली. आणि त्या जागेचं महत्व काय? कोणी सुद्धा अभिषिक्ताला हात लावू शकत नाही. म्हणून तरुणांनो सांगा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे, ही भावना जी तुमच्यामध्ये असते ना, कोणती भावना माहिती का? बऱ्याच वेळा तरुण लेकरांमध्ये ते आई वडिलांशी बोलताना, वडीलधाऱ्या माणसांशी बोलताना ते काय म्हणतात? तुम्ही आउटडेटेड लोक आहात, म्हणजे तुम्हाला आता आमचं काही कळत नाही. तुम्ही जे विचार करता ते तुमचे जुने विचार आहेत. आणि तुम्हाला आमच्या तरुण पिढीचं तुम्हाला काय कळतं? अहो, हे तुम्ही वाक्य बोलताना हे सगळं देवाच्या विरोधामध्ये बोलत आहात. देवानं त्यांना त्यांची जी जागा दिली, आईचा सन्मान, बापाचा सन्मान, वडीलधाऱ्या व्यक्तीचा सन्मान, शास्त्रामध्ये असं लिहिलं, पांढऱ्या केसासमोर उभं राहा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मला कधी कधी प्रश्न पडतो, देवानं आदामाला तरुण केला आणि किती वर्ष बागेमध्ये होता, तर त्याचं वर्णन पण दिलं नाही की किती वर्ष तो बागेमध्ये होता, परंतु तो तरुणच होता तेव्हा. आणि शास्त्रामध्ये हे पण लिहिलं, जेव्हा आम्ही स्वर्गामध्ये जाऊ, त्यास कोणी एजेड नसणारे, सगळे नॉर्मल असणारे, तरुण असणारे त्या ठिकाणामध्ये. मग पृथ्वी तलावरती देवानं बालपण, तरुणपण आणि म्हातारपण हे तीन टप्पे का दिले? मोठा प्रश्न आहे. बालपण आहे, तरुणपण आहे आणि म्हातारपण आहे. का त्यांनी हे तीन टप्पे दिलेले आहेत? बालपणामध्ये तुमचे पालक तुम्हाला सांभाळतात, तरुणपणामध्ये तुमच्याकडे ताकद येते, धनुष्य वाकवण्याची ताकद तुमच्याकडे येते,
आणि त्यावेळेस तुमचे पालक वृद्ध झालेले असतात. आणि तुमचे पालक वृद्ध झाल्यावर तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा अभिषेक, आई वडिलांचा अभिषेक कोणता आहे, तुम्हाला त्यांनी आई वडील म्हणून ज्यांना पाठवलं ना तो त्यांचा अभिषेक आहे. हा बाप अभिषेक आहे, आई हा अभिषेक आहे, वेगळं केलं त्या अभिषेकानं. म्हणून शास्त्रामध्ये म्हटलं, दहा आज्ञामध्ये एक आज्ञा काय सांगितली, आपला बाप व आपली आई याचा सन्मान कर. खाचा तो वेगळा आहे. देवानंतरची आज्ञा, पाच आज्ञा समाजासाठी, पाच आज्ञा, चार आज्ञा देवासंबंधानं, एक आज्ञा आई वडिलांसंबंध. म्हणजे देवानंतर जर दर्जा कोणाचा असेल तर आई वडिलांचा. म्हणजे मी काय तुम्हाला सांगतो, इथं प्रभूनं त्यांना त्यांच्या कॅटेगरीमध्ये जाऊन बसवलं. कुणाच्या? आई वडिलांच्या, देवाच्या कॅटेगरीमध्ये. म्हणजे पहिल्यांदा देव, त्यानंतर आई वडील. आता विचार करा, तुम्ही जर तलवार अभिषेकाच्या विरोधामध्ये चालवले, म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या विरोधामध्ये, वडीलधाऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जर तुम्ही तलवार चालवत आहात, तर तुमची गय कशी होणार आहे, कसं तुम्ही सक्सेसफुल होणार आहात? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही घरातल्या लोकांना, वडीलधाऱ्या लोकांना तुच्छ मानला म्हणजे तुम्ही सक्सेसफुल व्हाल, यशस्वी व्हाल तुम्ही, आणि देवाची इच्छा पूर्ण कराल? बायबल काय सांगतं माहिती का, अभिषेकाच्या विरोधामध्ये तलवार चालवायचीच नाही. आणि इकडं या तरुणाला सांगितलं, मारून टाक त्याला. काय तुमचं तारुण्य तुम्हाला या गोष्टीला बंड करण्यासाठी परवानगी देत असेल? आणि तुमचं विचारच तशा प्रकारचे असतील. मला जास्त कळतं, तुम्हाला आमच्या पिढीचं काय कळतं? अहो, तुमच्या पिढीमध्ये जे आहे ना, आत्ता तुम्ही जी बेलबॉटम आली, ती बेलबॉटम तुमचे आईबाप आधीच घालून बसलेले आहेत. ते तुम्हाला आत्ता वाटतं की ते आत्ता आलेले. सगळं जुनं गेलं तेच परत परत. बायबल सांगतं या पृथ्वी तलावर नवीन काहीच नाही, सगळं होऊन गेलं त्याचंच रिपिटेशन आहे. तुम्हाला आणि तुम्हाला वाटतं आम्ही खूप ऍडव्हान्स, तुम्ही काही ऍडव्हान्स नाही, तुम्ही उलट जुने झालेले आहात. तुमचे आई वडील नवीन झालेत, तुम्ही जुने झालेले आहेत, तुमची जुनी स्टाईल यायला लागली. याचा अर्थ काय, तुम्ही ऍडव्हान्स होऊ शकत नाहीये. ऍडव्हान्स देव आहे, आणि देवानं ऍडव्हान्स करून तुम्हाला काय सांगितलं माहिती का, तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या आज्ञेत राहायला पाहिजे, कारण तो यशस्वी जीवनाचा मार्ग आहे. अभिषिक्ताच्या विरुद्ध तलवार चालवायचीच नाही. कशी तलवार चालू शकता? अहो, तुमचे शब्द तलवारीपेक्षा भयानक आहे. आणि म्हणतो बऱ्याच वेळा म्हणतात लोक, नाही का, शब्दानंच मारून टाकलं त्याला. आणि काय लोकांना ते पण खूप भारी वाटतं, माझ्या समोर काय त्यानं थांबवून दाखवावं, असा एक शब्द बोलेल ना पाणी पाणी होऊन जाईल. आणि त्याचं भूषण, मी एवढं भारी बोलतो आणि मी असा अपमान. आणि चर्चा पण कशी माहिती का, कोणाचा अपमान कशा पद्धतीने केला, रंगवून सांगितलं जातं. आणि चर्चमध्ये येऊन पुन्हा प्रार्थना बरं का, तशीच प्रार्थना चर्चमध्ये येऊन पुन्हा हात वर करणं, गीत गाणं नाही. कसं तुम्ही सक्सेसफुल होणार, कसं यशस्वी होणार आहे, अधीनता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. अधीनता नाही तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकणार नाही, देव तुमच्यावर कसं थांबणार आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं, उंच जागेवरचा जो अभिषेक आहे तो अभिषेक पण तुमच्या लक्षामध्ये येणं गरजेचं आहे. जसं दाविदाच्या लक्षामध्ये आलं. अहो, दाविदाचा शत्रू आहे शौल, त्यांना किती वेळा मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला माहितीये त्याच्यामध्ये अभिषेक आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुमच्यामध्ये अभिषेक असतो ना, तुमच्यातलं शत्रुत्व संपलेलं असतं. जर तुम्ही देवाचे अभिषिक्त लोक आहात, अभिषिक्त तरुण आहात, तर तुमच्यामध्ये वैर नावाची गोष्ट कधीच असता कामा नये. वैर असू देऊ नका. जर वैर असेल तर तुमचं आणि शत्रुत्व तुमच्यात निर्माण होईल. आणि शत्रुत्व असणाऱ्या व्यक्तीमध्ये देवाचा अभिषेक कधीच नसतो. म्हणून अभिषेक असणाऱ्या तरुणांमध्ये शत्रुत्वाची भावना लोप पावली पाहिजे. शत्रुत्वाची भावना संपू द्या. कोणाला जर शत्रू मानत असाल, शास्त्रात तर सांगितलं, तुला एका गालात मारली तर दुसरा गाल पुढं कर, बंडी मागितली तर सदरा दे. आणि मला माहिती की तरुणांमध्ये एक कॉमन शब्द असतो, तो म्हणजे खुन्नस. नाही, आम्ही खुन्नस, माझी त्याच्याशी लई खुन्नस आहे. जेव्हा बायबल तुम्ही फॉलो करता, त्यास तुमच्या डोक्यातला हा शब्द निघून गेला पाहिजे. ईर्ष्या, खुन्नस, राग, द्वेष, मत्सर, बदला, जेव्हा या भावना तुमच्यामध्ये येतात ना, या भावना तुम्हाला देवापासून तोडण्याचं काम करतात. अजून एक वचन वाचूया, ओबद्या त्याचा पहिला अध्याय चौथं वचन. एकच वचन वाचूया, ओबद्याचं पुस्तक पहिला अध्याय चौथं वचन. हा, तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केलेस, आपले घरटे उंच केलेस, तुझे घरटे ताऱ्यांमध्ये बांधलेस, तरी मी तुला तेथून ओढून खाली पाडीन, खाली
खाली पाडीन खाली पाडीन असे परमेश्वर म्हणतो. आता अजून देव काय म्हणतो बघा, ऐका बरं का. एखाद्या व्यक्तीनं तोटला तुला वाटलं तू ताऱ्यांमध्ये जाऊन आपलं घरट केलं, देवाचं वचन ऐका बरं का. मोठे झाला तुम्ही, इतके मोठे झाला, इतके मोठे झाला की तुम्ही सगळ्यांपेक्षा तुमचं घर वर केलं. कुठं? ताऱ्यांमध्ये घरट केलं. आणि गरुडासारखं तू आकाशामध्ये घरट केलं, पण तिथून मी तुला खाली काढून ठेवेल. ऐका बरं का तरुण लेकरांनो, ऐका. आपल्या बुद्धीनं, आपल्या ज्ञानानं, आपल्या कौशल्यानं तुम्ही किती पण वर गेला, पण खाली पाडण्याची क्षमता फक्त देवामध्ये आहे. देव तुम्हाला खाली खेचतो का? तुमचा निर्माता तो आहे, तुम्हाला चालवणारा तो आहे, तुमच्या पावलाला बळ देणारा तो आहे. दुसरं कोणी नाही तुम्हाला पुढे नेणार. अशीच अहंकाराची भावना नबुखदनेस्सर राजामध्ये आली होती. आणि तो काय म्हटला माहिती का? हे सगळं वैभव ही बाबेल नगरी माझीच आहे, मीच माझ्या बुद्धीनं ज्ञानानं बांधलेली. तिकडे देवाचा शब्द त्याच्याकडे आला आणि तो काय म्हटला माहिती का? तू माणसामधनं जाऊन रानामध्ये जाऊन बैलासारखं गवत खाशील. आणि 7 वर्ष नबुखदनेस्सर राजानं रानामध्ये जाऊन बैलासारखं गवत खाल्लं. राजा पण देवच बनवतो आणि बैल पण देवच बनवतो, लक्षात ठेवा. हा डायलॉग कायम तुमच्या कानामध्ये असू द्या. जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही खूप वर गेला आणि तुम्हाला वाटेल देवाची मला गरज नाही. बऱ्याच वेळा मी म्हणतो नाही, आत्ता नाही देवदेव करायचं, कधी करायचं? आता तुमचं वय झालं, तुम्ही देवदेव करा. आमचं वय, आमच्या वयामध्ये आम्ही काय केलं पाहिजे? खायचं प्यायचं मजा करायची, ठीक आहे ना, खा प्या मजा करा, जेवढं चैनबाजी करायची तेवढी चैनबाजी करा. पण देवानं ठरवलं तुमची बुद्धी काढायची, तुम्हाला अपंग बनवायचं, तुमचा अपघात करून तुम्हाला बेडवरती टाकायचं. मग तुम्हाला वाचवणार कोण आहे? कोण तुमची मदत करणार आहे? कोण तुमचं सहाय्य करणार आहे? म्हणून उपदेशक म्हणतो, हे तरुणा, आपल्या तारुण्याच्या दिवसामध्ये आपल्या उपकारकर्त्याला स्मर. उपकारकर्त्याचं स्मरण फार महत्वाचं आहे. आणि तुम्हाला असं वाटेल जर देवाच्या मार्गामध्ये चाललो तर मला चैनबाजी करता येणार नाही, असं नाही हो. योसेफ तरुण होता, 17 वर्षाचा योसेफ. पोटीफाराच्या घरामध्ये गेल्यावरती त्याची पत्नी म्हणती माझ्याबरोबर नीच व्यभिचार कर, पण योसेफ आपलं वस्त्र टाकून तिथून पळून जातो. का पळून जातो त्याला माहितीये, या गोष्टीनं माझा देव दुःखी होणार आहे, कष्टी होणार आहे, आणि जर प्रभूचा हात माझ्या बरोबर राहिला नाही तर माझं स्वप्न कसं पोहणार पूर्ण? 11 पेंड्या माझ्या पेंडीला नमन कसं करणार आहे? 11 तारे सूर्यचंद्र मला नमन कसं करणार आहे? अहो, वरच्या जागी तुम्हाला फक्त देवच नेणार आहे, देवाशिवाय कोण तुम्हाला वर नेणार आहे? आणि जो तुम्हाला वर नेतो ना तो तुम्हाला खाली पण टाकतो. कुठं पण घरटी बांधा, आकाशातल्या ताऱ्यामध्ये जाऊन घरटं बांधा, किती पण मोठं व्हा. आणि जेव्हा देव तुम्हाला आदळतो ना त्यास तुम्हाला उचलून घेणारा जगामध्ये कोणी सुद्धा नसतो, कोणीच नसतो प्रियानो. हे देवाची आदळ आपट असतीच, सोडत नाही तो. शौलामध्ये तो अहंकार आला, शौलासमोर देवानं दाविदाला उभं केलं, शौलासमोर. मोशेमध्ये ती भावना आली, 3000 लोकांची कत्तल केली, दगडी पाट्या फोडल्या. परमेश्वर म्हटला तुला नव्हे, तुला मरावं लागेल अरुणा, तुला मरावं लागेल. आता तुम्ही जाणार नाही तर यहोशवा आपल्या लोकांना घेऊन कणानामध्ये जाईल, तुम्ही नाही जाणार कणानामध्ये. एवढं 40 वर्ष ज्यांना मेंढरं चारली, 40 वर्ष इस्रायल लोकांचं नेतृत्व केलं आणि 40 वर्ष एवढी मोठी सेवा करून सुद्धा, आता जर मोशेची अवस्था तुम्ही पाहिली तर तुम्हाला त्या ठिकाणामध्ये कळतं हा मोशे कणानात जाऊ शकला नाही, वर जाऊ शकला नाही. देवानं त्याला सुद्धा खाली आपटलं, त्याला पण आपटलं. जेव्हा तुम्ही देवाला सोडून पुढे जीवन जगण्याचा प्रयत्न करता, असंच पुढे जाण्याचा प्रयत्न करता, तुम्ही किती पण वर जा, ऐका शब्द, ऐका माझा. आकाशातल्या ताऱ्यांमध्ये तुम्ही घरटं केलं, स्टार झाला तुम्ही, मोठे स्टार झाला, किती पण मोठे स्टार व्हा. ताऱ्यांमध्ये तुमचं घरटं असू द्या, पण या ताऱ्याला सुद्धा जमिनीवर आपटण्याची ताकद फक्त देवामध्ये आहे. म्हणून बायबल काय सांगतं माहिती का? फक्त प्रभूला शरण जाणं याच्यामध्ये धन्यता आहे. देवाची ओळख होणं गरजेचं आहे. देवाची ओळख न होता जर तुम्ही तसंच पुढे गेला तर लक्षात ठेवा तुमचं भविष्य मोठं अंधकारमय तुमचं भविष्य आहे. कोणी नाही तुम्हाला वाचवू शकणार, कोणी नाही तुमचं संरक्षण करू शकणार, पण जर देव तुमच्या बरोबर आहे आणि देवानं तुम्हाला ठरवलं की तुम्हाला वर न्यायचं, जसं योसेफाला ठरवलं देवाने न्यायचं. आणि लक्षात ठेवा ज्याच्याकडं देवाची चांगली योजना आहे, मी काय बोलतो ते कान देऊ नाही का. एखाद्या तरुणा संबंधानं देवाची चांगली योजना आहे,
तो देवावरती प्रेम करतो, देवाच्या आज्ञेमध्ये राहतो आणि देव ठरवतो की नाही याला मी चांगलं बनवणार आहे. जर बायबल वाचलं तर या 12 भावंडांपैकी 11 भावंडांमध्ये देवानं असं नाही ठरवलं त्यांना की तुम्हाला पेंड्या नमन करतील. मग योसेफाला तो म्हणतो नाही तुझ्याच पेंडीला नमन करतील. काय होतं योसेफामध्ये? असं लिहिलंय ही जी 11 भावंड आहेत ना, ज्या रानामध्ये बकऱ्या चारण्यासाठी जनावर चारण्यासाठी जात होते ना, तर त्या आपल्या आयांसंगती सुद्धा दुर्व्यवहार करत होते. आणि देवानं हा योसेफ काय करतो होता माहिती का? तो त्यांच्या पापामध्ये नाही सहभागी झाला. भाऊ करतात ते पाप त्यानं नाही केलं, उलट त्यानं या दुर्वर्तनाची खबर आपल्या बापाला सांगितली. तो दुर्वर्तनामध्ये सहभागी नाही झाला. लक्षात घ्या, जगामध्ये दुर्वर्तन करणारे तरुण तरुणी तुम्हाला सापडतील, पण तुम्ही त्या दुर्वर्तनामध्ये जर अडकला तर तुम्ही पुढे नाही जाणार. पण तुमच्या देवाला ते आवडत नाही. तुमचा देव तुमचं उठणं, तुमचं बसणं, तुमचं चालणं, तुमचं बोलणं बारकाईनं पाहतो. लक्षात घ्या, सगळं देव बारकाईनं पाहतो तुमच्या सगळ्या गोष्टी. तुमचे आईवडील बघणार नाही, तुमचा पाळक पण बघणार नाही. तुम्ही इथं आल्यानंतर आम्ही जास्तीत जास्त तुमची तोंड बघू, पण तुमच्या हातात मोबाईल ठेवून तुम्ही काय बघता थोडा मी बघू शकणार आहे. पण देव बघतो. आणि कसं बघतो माहिती का? योनाला माशाच्या पोटात त्यानं बघितलं. माशाच्या पोटातली दोन नाणी त्यांनी बघितली. ऐका बरं का, माशाच्या पोटातली. पेत्राला म्हटलं नाही गळ टाक, एक मासा सापडेल, माशाच्या पोटामध्ये दोन नाणी आहे आणि ती दोन नाणी काढून तू कैसराचं कैसराला ना देवाचं ते देवाला दे. म्हणजे माशाच्या पोटातलं जर ते बघतो, तुमच्या हातातलं बघणार नाही. खो माशाच्या पोटातली दोन नाणी आहेत आणि तुमच्या हातातला मोबाईल आणि त्या मोबाईल मधली अश्लीलता आणि त्याच्यातल्या घाणेरड्या गोष्टी काय प्रभू बघणार नाही का? आणि मग तुम्ही कुठल्या भ्रमात राहता? नाही, सगळं करून देव मला मदत करेल. आणि सगळं झाल्यावर त्या देव माझं काय ऐकत नाही, पाळक साहेब एवढी प्रार्थना करतो एवढं करतो. अरे प्रार्थना करतो पण हातात काय आहे? जीवन कसं आहे तुझं? दुर्वर्तन करतोस ना, वाईट मार्गाला तू लागलेला आहे. या सगळ्या गोष्टी देव ध्यानात ठेवतो. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, समारोप करतो जाता जाता, त्याच्या भावांपेक्षा वेगळं जीवन त्याचं होतं. योसेफाचं तो बाकीच्यांसारखं दुर्वर्तन करत नव्हता. आम्ही कधी कधी त्या दुर्वर्तनाला म्हणतो नाही हे तरुण पण आहे घडणार आणि आम्ही पण ग्रहित धरतो नाही का? बरेच 16 वरीच धोक्याचं. योसेफ कसं काय नाही गचकला, का नाही त्याच्यामध्ये अडकला तो? मग सगळ्यांचं 16 वरीच धोक्याचं, मग सगळ्यांनीच घाण करत बसायचं, सगळ्यांनीच वाईट वागायचं. आणि प्रार्थना करताना पाळसाहेब परीक्षेला चाललो या वर्षी 90% अरे 16 वरीच धोक्याचं 90% मार्काची अपेक्षा करतो. मग चांगली नोकरी लागाव मग त्याच्यासाठी तुम्हाला योसेफासारखं जगावं लागेल ना, जो शुद्ध जीवन जगला, पवित्र जीवन जगला आणि येशूने स्वतः दाखवलं सगळ्या गोष्टीवरती विजय मिळवून. विजय मिळवणं गरजेचं आहे. दुर्वर्तन करणाऱ्या लोकांपासून तुम्हाला स्वतःला अलिप्त करावं लागणार आहे, तेव्हा तुम्ही वर जाणार आहात. वर जाण्याची शिडीच ती आहे, वरची असणं. गरुड वर राहतो, तुम्हाला पण वर राहता आला पाहिजे. वर राहण्याची कुवत तुमच्याकडे नाही, वरच्या जागी जाण्याची कुवत तुमच्याकडे नाही, मग कशा पद्धतीने आणि तुम्ही देवाच्या हातामध्ये पडणार आहात. प्रभूची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे की तुमचं जीवन चांगलं असावं, प्रभूला पसंत पडणार असावं. तरुणांनो, सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु मला माहिती आहे आम्ही देवाच्या वचनाकडे जात असताना एकच वचन वाचू. दानिएलचं पुस्तक दुसरा अध्याय 45-48 पर्यंतचे वचन. दानिएलचं पुस्तक दुसरा अध्याय 45-48 एकच वचन वाचू, मग आपण संपू. हा, दानिएलचं पुस्तक दुसरा अध्याय 45-48 पर्यंतची वचन. हा, आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला, आपोआप सुटला आणि त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे व सोने यांचे चूर्ण केले. त्यावरून पुढे काय होणार? काय पुढे होणार हे त्या थोर देवाने महाराजांच्या हुजुरास कळवले आहे. हुजुरास कळवले आहे. हेच आपले स्वप्न व त्याचा अर्थही निसंचय हाच आहे. तेव्हा नबूखदनेस्सर राजाने पालथे पडून दानिएलला साष्टांग नमस्कार घातला. 17:19 वाचा, दुसरा अध्याय 17-19 दोन्ही पण गोल वचन लक्षात ठेवा. 17-19
दुसरा अध्याय 17:19 यावर दानियेलाने आपल्या घरी जाऊन आपले सोबती हनन्या मिशाएल व आझर्या यांनाही हकीकत कळवली आणि बाबेलच्या इतर ज्ञान्यांबरोबर आपला व आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानियेलाने त्यांना विनंती केली की या रहस्यासंबंधाने स्वर्गीय देवाने आपणावर दया करावी बस. आणखीन एक मुद्दा, देव त्याच्या लेकरांना उंच जागी स्थापित करतो. आता दानियेला संबंधानं उंच जागेवर त्याची स्थापना होत असताना त्यानं समस्येचं उत्तर शोधण्यासाठी जे आत्मिक सहकारी आहेत, स्पिरिच्युअल गायडन्स करणारे लोक, जे आत्मिक लोक आहेत, तो घरी गेला आणि आपले सहकारी म्हणजे आपले मित्र, आणि कोण आहे त्यांचे मित्र? शद्रक मेषक अबेदनगो जे भट्टीमध्ये पडताना देवावरचा विश्वास त्यांना डळमळीत होऊ दिला नाही, हे त्याचे आत्मिक मित्र आहेत, आम्हालाही तोच प्रश्न आहे. आमचे आत्मिक मित्र, कोण आहेत? जगिक आहे का आत्मिक आहेत? जगिक मित्र तुम्हाला नाशाकडे घेऊन जातील, पण आत्मिक मित्र, आत्मिक संगती जर तुमची असेल तर या आत्मिक संगतीनं नीट ऐका, आत्मिक संगती आणि आत्मिक फेलोशिप असल्या कारणानं राजा दानियेला समोर पालथा पडला. राजा पालथा पडला दानियेला समोर का? तर दानियेला मार्गदर्शन करणारे, या तरुणाला मार्गदर्शन करणारे तरुण कोण होते? तर ते आत्मिक लोक होते. तुमचं संगती, तुमचा सहवास, तुमचं गायडन्स किंवा तुम्ही कोणाबरोबर राहता ते फार महत्वाचं आहे. आत्मिक लोकांबरोबर राहिला तर तुमचं आध्यात्मिक जीवन टिकेल ना, मग तुमच्या समोर लोक पालते पडतील. राजा त्याच्या समोर दंडवत घालत आहे. राजानं दंडवत घालणं साधी गोष्ट नाही का? बायबल सांगतं राजा त्याच्या समोर उपडा पडला. म्हणून तरुण भावांनो, जाता जाता मी तुम्हाला सांगतो, तुमचं तारुण्य जर टिकवून ठेवायचं असेल देवामध्ये तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगाची संगती करू नका. वर राहण्यासाठी वरच्याची संगती महत्वाची आहे, आणि वरच्याची संगती तुम्हाला एवढं वर नेल की तिथं राजाला सुद्धा तुमच्या समोर दंडवत घालावं लागेल. म्हणून जगताना असं जगा की लोक तुमच्या समोर उपडे पडायला पाहिजे. तुम्ही लोकांना दंडवत घालू नका, प्रभूनं त्याच्यासाठी तुम्हाला नेमलं नाही, तुम्हाला याच्यासाठी नेमलं. मोठमोठ्या लोकांनी तुम्हाला सॅल्यूट करावं. प्रभूला धन्यवाद देतो, आणि तुमच्या सगळ्यांसाठी माझी प्रार्थना हीच असेल, या तरुण लेकरांना देवा एक सुंदर उंचीवरचं जीवन तू बहाल कर. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान देवा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो आजच्या दिवसाबद्दल प्रभूजी. या तरुण लेकरांना तुझ्या स्वाधीन करत असताना माझी प्रार्थना विनंती आहे, तुझा सहवास, तुझी संगती त्यांना लाभली जाऊ दे. ज्या उद्देशानं तू त्यांना घडवलं, ज्या उद्देशानं तू त्यांची रचना केली, त्या उद्देशापासून त्यांनी दूर जाऊ नये. जगामध्ये जातील, ते जगात जातील, पण जग त्यांच्यामध्ये येऊ देऊ नकोस. शद्रक मेषक अबेदनगो दानियेल ज्या प्रकारचं शुद्ध पवित्र जीवन जगले, तसं जीवन जगण्यासाठी त्यांना अनुग्रह आणि कृपा पुरवू दे. रोजच्या दिवसामध्ये तू त्यांच्या संगती राहा, तुझ्या उपस्थितीने त्यांना भरून टाक माझ्या राजा. आणि जेव्हा जेव्हा कठीण आणि बाका प्रसंग येईल, देव माझ्या बरोबर आहे याची जाणीव त्यांनी करू दे. लढण्याची क्षमता त्यांना दे, लढण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण कर, जेणेकरून प्रभू चांगला आहे, आमचं भविष्य, आमचं जीवन तो घडवतो याची प्रचिती, याचा अनुभव त्यांना येऊ दे. पुन्हा एकदा जमलेल्या प्रत्येक तरुण तरुणीला तुझ्या हाती सोपवत असताना तुझ्या योजनेप्रमाणे, तुझ्या उद्देशाप्रमाणे त्यांना घडव चालव. धन्यवाद देत, तुझी स्तुती करत, तुला महिमा देत, येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो एक आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आपण जोरदार टाळ्या वाजवूया. कारण की प्रियांनो, मनपूर्वक मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. खऱ्या अर्थाने ज्या गोष्टीची आम्हाला गरज होती,
खऱ्या अर्थाने प्रभू तुम्हाशी जे बोलू इच्छित होता ते देवाच्या प्रिय दासाकडून आपण ऐकलं. आपली निवड काय आहे, सोबतच आपण काय बघतो, आणि आज जो सुंदरसा उपदेश आपण ऐकला, तुम्ही देवासमोर नम्र झालात, देवाला स्वीकारलत, आणि जी सुंदर चरित्र आपण पाहिली, दाविदाचं पाहिलं, दानियलाचं पाहिलं, आणि देव आमच्याकडे पाहतो हे कधीच विसरू नका. देवाने योनाला माशाच्या पोटामध्ये पाहिलं. प्रियांनो, तुम्ही या हॉलमध्ये आहात, लेकरांनो तुम्ही या हॉलमध्ये आहात, देव तुमच्याकडे बघतो. या चर्चमध्ये तुम्ही आहात, देव तुमच्याकडे बघत आहे हे विसरू नका. देवाला उंच करा आपल्या जीवनातून, आणि देव तुम्हाला नक्कीच उंच करेल. पुन्हा एक वार मी सगळ्यांच्या वतीने मान्य पास्टर मनोज तेलोरे पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. अतिशय प्रोत्साहनपर पवित्र वचन आणि अतिशय सुंदर पवित्र वचनाचं मार्गदर्शन लेकरांना आपण केलं. प्रभू दे बाप आपली सेवा आशीर्वादित करो. तर ह्या वेळेला आपण 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ, आणि त्यानंतर 13 ते 18 जो ग्रुप आहे त्यांचं कॉम्पिटिशन होईल, आणि नंतर आपण जेवणासाठी जाऊ. तर 10 मिनिटं आपण जाऊ शकता, आणि 10 मिनिटानंतर परत यावं. थँक्यू.